वीर तानाजी दापोडे राजू आणि वीर तानाजी दापोडे मनोज या दोन संघामध्ये मित्र आपण सामना पाहतोय. एका पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात सनामी गोलंदाज मनोज स्ट्राइक रोटेट करण्याची संधी प्राप्त झाली. या ठिकाणी नॉन स्ट्राइक साठी राजू आणि स्ट्राइक साठी संतोष. पंच सामना सोडण्याचा संकेत देतात. एक पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात संघाचा संघनायक मनोज पंजाबकडे गाठ घेतो. ऍटम राऊंडचा मारा करतोय. एक धावा अर्जित करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त होते ती राजूच्या संघाला. स्पाइक रोटेट करण्याची संधी प्राप्त होती ती राजू याला. पुन्हा एकदा गोलंदाज गोंच्या मार्ग बोळ्यावर पंजाबकडे गाठ घेतो. रॅटम ओव्हरचा मारा करताना गोलंदाज मनोज स्पाइक रोटेट करण्याची संधी प्राप्त होते ती राजू याला. या ठिकाणी मात्र चेंडू लाल खेळ बॅट खेळून काढले. चेंडू मिडविकेट रिझर्व मध्ये क्षेत्रक्षण चेंडूचा पाठला करतो. चेंडू मिडाऊनला जातोय. खराब क्षेत्रक्षण आपण पाहतोय. आणि ज्या ठिकाणी दोन धावा आहेत त्या ठिकाणी तीन धावा कन्वर्ट केले जातात. तीन धावा संघाची धाव संख्या होते ती बिनबाद चार. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. मान्यवर कक्षामध्ये ज्यांचे मान्यवर आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. सर्वप्रथम प्रेमराजजी पाटील जे शाखा विद्यमान शाखा प्रमुख आहेत त्यांना विनंती करणार आहे की आपण आपले शुभ हस्ते विश्वनाथ भवन नाईक साहेब जे शिवसेना विभाग प्रमुख आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. पाहू शकता आपण प्रेमराजजी पाटील आपल्या शुभ हस्ते विश्वनाथजी नाईक यांचं स्वागत आणि सन्मान करतायत. त्यानंतर जगदीशजी नारायण म्हात्रे सर आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मानही आपण प्रेमराजजी पाटील आपण करायचं आपल्या शुभ हस्ते. जगदीशजी म्हात्रे सर यांचं स्वागत आणि सन्मान प्रेमराजजी पाटील आपल्या शुभ हस्ते करणार आहेत. त्याने एक शाल बुके आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाते. त्यानंतर मान्यवर कक्षामध्ये भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुरेंद्रजी गोळवी साहेब यांचंही स्वागत आणि सन्मान प्रेमनाथजी पाटील आपण आपले शुभ हस्ते करायचे. भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुरेंद्रजी गोळवी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान दापोडेगावचे विद्यमान शाखा प्रमुख प्रेमराजजी पाटील आपल्या शुभ हस्ते करतायत. त्यानंतर नारायणजी तरे हे शिवसेना उपशाखा प्रमुख आहेत भादवड टेमगरपाडा यांचंही स्वागत आणि सन्मान प्रेमराजजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचंय. मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतंय. परशुरामजी नाईक यांचं स्वागत आणि सन्मान बालचंद्रजी भोईर जे संपर्क सचिव आहेत त्यांच्या शुभ हस्ते करण्यात येते. त्यानंतर बालचंद्रजी भोईर आपण किशोरजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान करायचंय. किशोरजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान संपर्क सचिव भालचंद्रजी भोईर आपण करायचंय.
त्यानंतर जगन्नाथजी नाईक यांचेही स्वागत आणि सन्मान भालचंद्र भोईर आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. जगन्नाथजी नाईक समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते भादव टेमकर बडा यांचं स्वागत आणि सन्मान भालचंद्रजी भोईर आपल्या शुभ हस्ते करतायत. त्यानंतर मान्यवर कक्षामध्ये कैलाजी पाटील उपस्थित आहेत त्यांचेही स्वागत आणि सन्मान भालचंद्रजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. त्यानंतर ग्राम पंचायत अंजूरचे विद्यमान ग्राम पंचायत सदस्य आणि ओंकार युवा सेवा मंडळाचे उपाध्यक्ष उमाकांतजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते सदाशिवजी पाटील उपस्थित त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सदाशिव पाटील जे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते भादवत टेमकर पाडा त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. ओंकार युवा सेवा सामाजिक संस्था याचे उपाध्यक्ष ग्राम पंचायत अंजूरचे विद्यमान सदस्य उमाकांत पाटील आपल्या शुभ हस्ते सदाशिव पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करतायत. हरेश माळी आपण जे सचिव आहेत ओंकार युवा सेवा संस्थेचे त्यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते संतोषजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर ग्रामपंचायत दापोडाचे माजी उपसरपंच व न्यू फोर्टीचे उपाध्यक्ष देवानंद पाटील आपण आपल्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ज्ञानेश्वर पाटील यांचं स्वागत आणि सन्मान देवानंद पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. उमाकांतजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते नरेशजी म्हात्रे आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नरेशजी म्हात्रे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते भादवत टेमघर पाडा यांचं स्वागत आणि सन्मान ओंकार युवा सेवा संस्था याचे विद्यमान उपाध्यक्ष तसेच ग्रामपंचायत अंजूरचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उमाकांत पाटील आपल्या शुभ हस्ते करतायत. मान्यवर कक्षामध्ये अर्थात ज्यांचं आगमन झालेलं आहे पिंपलास गावच्या प्रथम नागरिक अर्थात विद्यमान सरपंच माननीय सर दीपिका नंदू पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी दापोडे गावच्या माजी सरपंच सर हेमा महेंद्र पाटील यांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सर दीपिका नंदू पाटील ज्या विद्यमान सरपंच आहेत पिंपलास गावच्या प्रथम नागरिक त्यांचं स्वागत आणि सन्मान दापोडे गावच्या माजी सरपंच माननीय सर हेमा महेंद्र पाटील आपल्या शुभ हस्ते करतायत. त्यानंतर मी दापोडे गावच्या माजी सरपंच साहेब हेमा महेंद्र पाटील यांना विनंती करतोय की आपण
ज्या विद्यमान ग्राम पंचायत सदस्य पिंपला सुषमा मात्रे उपस्थित आहेत त्यांचेही स्वागत आणि सन्मान करायचा आहे। शाखा प्रमुख प्रेमनाथजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते मोहन गायकवाड शिवसेना उपतालुका प्रमुख यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। मोहनजी गायकवाड जे शिवसेना उपतालुका प्रमुख आमचे परम मित्र त्यांचं स्वागत आणि सन्मान प्रेमनाथजी पाटील आपल्या शुभ हस्ते करतायत। त्यानंतर संपर्क सचिव भालचंद्रजी भोईर अपन अपने शुभ हस्ते सुनील जी ठाणगे विभाग प्रमुख स्वागत सन्मान कराए। देवानंद पाटील अपन अपने शुभ हस्ते जगदीश जी भुईर भारतीय विद्यार्थी सेवा विभाग संघटक यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। मोनीजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते दीपक जी म्हात्रे माजी उपसरपंच पिंपलास यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। दीपक म्हात्रे माजी उपसरपंच पिंपलास मोनीश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। शाखा प्रमुख प्रेमनाथ जी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते घनश्याम जी भोईर जे विद्यमान ग्राम पंचायत सदस्य पिंपलास आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय। घनश्याम भोईर जे विद्यमान ग्राम पंचायत सदस्य पिंपलास ही संपूर्ण ग्राम पंचायतीने अतिशय उत्कृष्ट आयोजन केलं होतं। सरपंच चषक पिंपलास एक सफल आयोजन केलं होतं आणि संपूर्ण ग्राम पंचायत उपस्थित आहेत। त्यानंतर मोनीश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते महेंद्र पाताळे जे विद्यमान ग्राम पंचायत सदस्य आहेत पिंपलास गावचे त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचंय। संख्या होती थी 21 तीसरे षटक प्रगति पथावर धावसंख्या थी 21 गोलंदाजी द्वारा संभालते भानुदास मनोज रमेश म्हात्रे कोपरगाव हे यूट्यूबवरून स्पर्धा पाहत आहेत। तसेच नितीन काळन हे समालोचक डोंबिवलीवरून यूट्यूबवरून स्पर्धा पाहत आहेत। केशव काळन हे सुद्धा यूट्यूबवरून स्पर्धा पाहत आहेत आणि या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देत आहेत। धन्यवाद नितीन काळन केशवगाव आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। मान्यवर कक्षामध्ये
समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते नंदू पाटील उपस्थित आहेत, अर्थात त्यांच्या विद्यमान पत्नी ज्या दीपिका पाटील या विद्यमान सरपंच आहेत। नंदू पाटील समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत आणि सन्मान। प्रेमनाथ पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचंय। गोलंदाज खरोखर अतिशय उत्तम गोलंदाजी प्रतीची आपण पाहतोय। या ठिकाणी हॅट्रिक सत्तर गोलंदाज भानुदास। नंदू पाटील जे समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या पत्नी माननीय सर दीपिका पाटील ह्या विद्यमान सरपंच आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्यात येते। त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य पिंपळनेर फुलाजी गायकवाड यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे। बालचंद्रजी भोईर आपण आपल्या शुभास यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। फुलाजी गायकवाड जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पिंपळनेर, विशेष म्हणजे ते 40+ क्रिकेट संघाचे जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत। फुलाजी गायकवाड फुलाजी इटाळकर आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। पुढील सामना बिना स्पोर्ट्स वर्सेस नवीन 40+ या दोन संघांमधून असणार। दोन्ही संघाच्या संघनायक आपण बिना विलंब टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। या सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच या दोन्ही संघादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे। मान्यवर कक्षामध्ये खारबागावचे 40+ चे अष्टपैलू खेळाडू आहेत रवी पाटील, यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचंय। हरीश माळी आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचंय। हरीश माळी जे सचिव आहेत ओंकार युवा सेवा सामाजिक संस्थेचे, आपण आपल्या शुभ हस्ते रवी पाटील जे खारबावचे 40+ एक अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय। त्यानंतर ज्ञानेश्वरजी चौधरी पूर्णा हे सुद्धा न्यू 40 चे कर्णधार आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान। महेंद्र शेठ पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचंय। महेंद्र शेठ पाटील हे कार्याध्यक्ष आहेत ओंकार युवा सेवा संस्थेचे, त्याचबरोबर दिवे अमृत ड्रिंकिंग वॉटरचे प्रोप्रायटर आहेत। ज्ञानेश्वरजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान महेंद्र शेठ पाटील आपल्या शुभ हस्ते करतायत। जे कार्याध्यक्ष आहेत ओंकार युवा सेवा संस्थेचे आणि दिव्यामृत ड्रिंकिंग वॉटरचे प्रोप्रायटर आहेत। त्यानंतर जयकुमार भोईर यांना मी विनंती करणार आहे की आपण रमेशजी तरे जे न्यू 40 चे सचिव आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। रमेश तरे एक और भोईर आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। रमेश तरी यांचं स्वागत आणि सन्मान केलं आहे। ते सुस्वागतम 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 दरम्यान या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये आगमन होते। या स्पर्धेचे सर्वे सर्वा युवा अधिकारी युवा सेना ठाणे ग्रामीण सन्माननीय दीना पाटील साहेब यांचं आगमन झालेले आपण पाहू शकता टीव्ही मॉनिटरवर। दीना पाटील साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। ओंकार युवा सेवा संस्था व्ही तनाजी दापोडे यांच्या वतीने मान्यवर कक्षामध्ये मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय। वेलकम अँड सुस्वागतम। त्यानंतर सहसचिव 40+ न्यू 40 सहसचिव जे आहेत धर्मेंद्र तांगडी यांचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे।
महेंद्रशेठ पाटील आपण आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. धर्मेंद्र तांगडी जे सहसचिव आहेत न्यू 40 चे आणि खास करून इगल खार्डीचे जे एक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे पंच म्हणून अतिशय चांगली कामगिरी बजावतात. जवळपास 3 ते 4 मेगा इव्हेंट मध्ये त्यांनी पंच म्हणून अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. धर्मेंद्र तांगडी यांचं स्वागत आणि सन्मान महेंद्रशेठ पाटील आपल्या शुभास्ते करतायत. पेन वरन सुनील मुकल हे यूट्यूब वरून स्पर्धा पाहत आहेत आणि त्यांनी या संपूर्ण आयोजनाला हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद सुनीलजी मुकल, आपलं हार्दिक स्वागत आहे आणि खास करून या स्पर्धेला. त्याचबरोबर आमचे या स्पर्धेचे सर्वे सर्वा नीना पाटील साहेब यांनाही त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. सुनीलजी मुकल, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. चिंतामन अंतिम षटक प्रगती पथावर आणि चिंतामण उत्तम फेक अतिशय प्रथम चेंडू आपण पाहिलात. ब्लॅक हॉर्न चेंडू उत्तम चेंडूची फेक आणि फलंदाज त्रिफलाची बाद. चिंतामण तुम्हाला शुभेच्छा वर्षा होतो. तुमचे परम मित्र वासुदेव भोईर मानकोली बिंदास माळी हा मित्र परिवार तुम्हाला शुभेच्छा वर्षाव करतोय. धन्यवाद. पुढील सामना बालाराम बाबू पाटील हे ज्येष्ठ समाजसेवक आहेत दापोडे गावचे. त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी करतोय. देवानंदजी पाटील आपण आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. दिना एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर देवानंदजी पाटील आपण आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय.
चार षटकांची धाव संख्या होती ती 29 आणि विजयासाठी 30 धावांचा मापक लक्ष्य. पहिले षटकाला प्रारंभ सुरुवात सलामी गोलंदाज वीर तानाजी दापोडे राजू या संघाचा. राजू सलामी वीर नरेंद्र नॉन स्टेक साठी कोण आहे राजू. विनर स्पोर्ट्स आणि नवीन 40+ या संघामधून नाणे पेक करायचे आहे आणि पहिल्या चेंडूवर सुंदरसा फटका आपण पाहतो. चेंडूला स्वाग केलं होतं. चेंडू मिडाऊनला जातोय. पहिल्या दुसऱ्या बाउन्सवर चेंडूला कलेक्ट केलं जातं. मात्र एक दोन धावा घेण्याची संधी आणि या दोन धावाने संघाची धावसंख्या संघाचा खातोगड संघाचा श्रीगणेशा धावसंख्या होती ती बिनबाद 2. नरेंद्र आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाचं खातं उघडवतोय. धावसंख्या होती ती बिनबाद 2. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाडी घेतो. रॅटनाम ओरचा मारा करताना गोलंदाज राजू या ठिकाणी थोडासा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. चेंडू मात्र बॅटची कट घेऊन थर्ड मॅन रिझन मधून गळी मधून ट्रॅव्हल होतोय. सीमर्सिया बाहेर जाणारा चौकार आपण पाहतोय. चौकारने संघाची धावसंख्या 4 धावने पुढे सकते. धाव विनर स्पोर्ट्स थँक्यू कॉमेंट्री बॉक्स धन्यवाद गवळी सर. यापूर्वी जो सामना झालेला आहे या सामन्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावलेला आहे पिंटू इज द मॅन ऑफ द मॅच. पिंटू आपण यायचे मॅन ऑफ द मॅच. मी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित माननीय सर साधना रमाकांत म्हात्रे भादवड याला विनंती करणार आहे की आपण गिफ्ट हॅम्पर जे मंजुरीस केक आहे तो प्रदान करायचे पिंटू. यस मॅन ऑफ द मॅच पिंटू. त्यानंतर एक गिफ्ट हॅम्पर प्रदान करण्याची विनंती मी करतो. मी मिनल मनोहर पाटील महिला संघटक भिवंडी तालुक्याला विनंती करतोय की आपल्या शुभास्ते एक गिफ्ट हॅम्पर पिंटू यास प्रदान करायचे. त्यानंतर दर्शना कल्पित गायकवाड तिसगाव यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते गिफ्ट हॅम्पर प्रदान करायचे. शेवटची जी आकर्षक ट्रॉफी आहे ती दिल्याची विनंती मी करणार. श्रीमती रेखाताई नंदकिशोर गायकवाड तिसगाव याला विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी प्रदान करायची पिंटू यास. सो वेल प्लेड पिंटू अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू जागेवर स्टेअर करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क नाही. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर. एका पहिल्या षटक विनर स्पोर्ट्स आणि नवीन 40+ या दोन संघामध्ये पुढील सामना. दोन्ही संघाचे संघनायक आपण विना विलंब टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक विना विलंब आपण जे टॉस बॉक्स आहे त्या ठिकाणी जायचं आहे. त्या ठिकाणी आमचे समालोचक सन्मान श्री मोरेश्वर गवळी उपस्थित आहेत. बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उत्तम सुरुवात. एक मापक लक्ष्य आणि या लक्ष्याचा उत्तम पाठलाग करताना आपण पाहतोय सलामी जोडी. ऍडव्हान्टेज ऑप्शन आहे. कुठल्या प्रकारचा गडी आता आपण बाद झालेली संघ धावसंख्या होती ती बिनबाद 11. एक सुंदर सुरुवात उत्तम पायाबाणी उत्तम फाउंडेशन. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाजीला सांभाळतोय इंद्रपाल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मित्र एक उत्तम सुरुवात झालेली चांगली सुरुवात झालेली. ऍडव्हान्टेज ऑप्शन आहे. कुठल्या प्रकारचा गडी बाद नाहीये. धावसंख्या ती बिनबाद 11.
सुंदर फेक अतिशय अप्रतिम चेंडू आपण पाहिला. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. पुढे होऊन मारण्यापर्यंत चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. मित्र फटका मारण्यासाठी तुमचं फुटपाथ, तुमचं टायमिंग, तुमची नजर या गोष्टी फार महत्वाच्या असतात. कुठल्या गोष्टीचं कमिटमेंट नाही या अनुषंगाने चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर. नवीन 40+ या संघाचे संगणक बिंदास माळी या ठिकाणी उपस्थित झाले. आपलं मनापासून स्वागत असेल. आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. विनर स्पोर्ट्स, विनर स्पोर्ट याही संघाचा संगणक. आपण टॉस बॉक्स मध्ये उभं राहायचं आहे. दोन्ही संघ. थँक्यू मोहन भोईर. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मनोहरजी गोपीनाथ पाटील, विशेष म्हणजे ते डिजिटल बॅनर मध्ये ज्यांचं नाव आहे सुजित पाटील, यांचे पिताश्री आहेत, त्यांच्या या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी करतोय. ते महेंद्र शेठ पाटील यांना आपण आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मनोहर गोपीनाथ पाटील जे सुजित पाटील, खास करून डिजिटल बॅनर संपूर्ण तालुक्यामध्ये यांचं नाव घेतलं जाते, त्यांचे पिताश्री आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान महेंद्र शेठ पाटील आपल्या शुभास्ते करतायत. बॅक टू बॉलर असा मारा आपल्या फाळू थोरमध्ये चेंडूला कलेक्ट केलं जातं. फेक मात्र चुकीची केली जाते. जैसे बचपन मी गोडिया नाही केले. गेंदबाज इंद्रपाल. इसी का नाम तो 40+ आहे. कोई गिरता है तो कोई उछलता है. इसी का नाम 40. एक धाव अर्जित करण्याची संधी या ठिकाणी मित्र प्राप्त झालेली आहे. एका दमाने संघाची धावसंख्या, एक दमाने पुढे सरकते धावसंख्या होते ती. धावसंख्या होती ती 15. धन्यवाद ज्ञानेश्वर. दुसरा षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या ती 15. इंद्रपाल एक संघातील सर्वात महत्वाचा गोल. या ठिकाणी मात्र एक खराब फेक आपण पाहतोय. दिशाहीन चेंडू स्वैर मारा. पंचाच्या समांतर धाव मिळते. अवांतर लेक्समच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चुकून करतात. एक बोणेश्वरपणे धाव अर्जित केली जाते. एकदम संघाची धावसंख्या आलूच पुढे सांगते. धावसंख्या होती ती 16. आलेल्या मान्यवरांचं मी या स्पर्धेचे सर्वे सर्व ज्यांच्या माध्यमातून मित्र आपण एक जबरदस्त क्रिकेटचा बिग शो पाहतोय. चेंडूला ट्राईप केलं होतं. चेंडू बिडा फरून डीप लॉंग ऑफला येतोय. आणि ज्या ठिकाणी एक धावा तिकडे दोन धावा कन्वर्ट केले जातात. याचं कारण दोन फंदामध्ये सूर्यकसा समन्वय ताळमेळ सुरताल. या दोन धावांनी संघाची धावसंख्या होते ती 18. दोन्ही दापोडे संघाला हार्दिक शुभेच्छा सदानंद म्हात्रे यांनी दिलेल्या आहेत. धन्यवाद. इंद्रपाल धावसंख्या 19. या ठिकाणी मात्र खराब फेक. बॅट क्लिप आहे मला वाटतं. चेंडू लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा होता. बॅटची हलकीची कडा घेऊन चेंडू एसट्यांच्या मागे जातो. एसटी रक्षेला मात्र चेंडू गॅदर करता आला नाही. आणि याच दरम्यान दोन धावा करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. या दोन धावांनी संघाची धावसंख्या होती ती 21. विजयासाठी मित्र आपण पाहिले एक मापक लक्ष 30 धावांचं. दोन षटकांच्या समाप्तीनंतर एक उत्तम सुरुवात, चांगली सुरुवात आहे. विजया दिशेनं वाटचाल आहे ती वीर तानाजी दापोळे मनोज या संघाची. कारण की आता जर एकंदरीत आपण धावांचा विचार केला, 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि फक्त 9 धावांची आवश्यकता आहे. वेळेच्या संदर्भात दोन्ही संघ आम्हाला थोडस सहकार्य करायचं आहे. अलर्ट व्हायचं दोन्ही संघांनी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगास.
गोलंदाज बेलेच्या संदर्भात आपण कृपया थोडीशी चर्चा सत्र कमी करा, अजून या स्पर्धेतले बरेच सामने बाकी आहेत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात, वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं, तिसरं गोलंदाज दर सांभाळतोय अभिषेक. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. चेंडूला चॉप करण्याचा प्रयत्न, एका नफीत उचली घेतलेली चेंडू जागेवरून चेंडू चॉप करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही, निर्धाव चेंडू, धावसंख्या अस्थिर, 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. आइए हुए सभी मेहमानों का क्रिकेट के बिग शो में ससने दिल से स्वागत. पुनः एकदा त्याच पद्धतीने चेंडूला मारण्याचा प्रयत्न होता, पंच मात्र या ठिकाणी वाटची कोण करतात. अनपेक्षित उचली घेतलेला चेंडू थोडासा बॉन्स झाला होता आणि पंच या ठिकाणी त्या चेंडूला मात्र व्हाइट करार करतात. 1+1 अशा एकंदरीत 2 धावा, 2 धावा आणि संघाची धावसंख्या होती ती 23. विजयासाठी फक्त आणि फक्त 7 धावांची गरज. अभिषेक चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये अवतसा संपर्क नाहीये, मात्र चेंडू फाइन लेग रिजन मध्ये रवाना होतोय आणि या चौकर्ण संघात धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकते. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. वीर तानाजी दापोडे मनोज यांचा संघ या ठिकाणी उत्तम कामगिरी करतोय. पराभवाच्या छायेत आपण राजू याच्या संघाला पाहतोय. ओमकार युवा स्वस्थ आणि स्वस्थचे विद्यमान अध्यक्ष तसेच युवा सेना अधिकारी ठाणे जिल्हा ग्रामीण सन्मान्य श्री दिनाजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा बिग शो पाहतोय. एक उत्तम आयोजन, उत्तम नियोजन. चेंडूला शॉर्ट अँड पुल केले, चेंडू शॉर्ट मिडीम कडून जोपर्यंत कलेक्ट केला जातोय तोपर्यंत सहज गत्या 2 धावा अर्जित करण्याची संधी फलंदाजाला. आणि या अनुषंगाने आणि अशा पद्धतीने मात्र या ठिकाणी विजय संपादित होतोय. खराब क्षेत्ररक्षण, उत्तम गोलंदाजी या सामन्यामध्ये आपण पाहिली होती. सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार, एक मॅजिकल षटकात आला होता, ट्रिक साधली होती गोलंदाजी करताना. या सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार भानुदास ओल्टो गवली सर. धन्यवाद मौलम भवीर. मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहतात, सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017, पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर व टेलिव्हिजन शोच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहतायत व युट्यूबच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहतायत, या सर्वांचं, या स्पर्धेचे सर्वे सर्व युवा अधिकारी, युवा सेना ठाणे जिल्हा ग्रामीण, दीना पाटील साहेब, ओंकार युवा सेवा सामाजिक संस्था याचे कार्याध्यक्ष महेंद्र शेठ पाटील, उपाध्यक्ष उमाकांतजी पाटील, तसेच सर्व पदाधिकारी वीर तानाजी दापोडे यांच्या वतीने सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आणि नवीन फोर्टी संघाचे कर्णधार दोन्ही या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आहेत. मी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सुभाजी विशे साहेब जे शहापूर नगर पंचायत शिवसेना गटनेते आहेत, त्याचबरोबर धानके साहेब, बाळ धानके साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य शहापूर यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे.
या स्पर्धे सर्वेसर्वा दीना पाटील साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. टॉस होने जा रहा है डॉक्टर कवली सर दोनों कैप्टन के साथ. वेलकम सर्व मान्यवरांचं मी टॉस बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम सर जी विशेष साहेब आपला हार्दिक स्वागत है. दोन्ही संघाचे कर्णधार विना स्पोर्ट्स संघाचे कर्णधार त्याचबरोबर नवीन फोटी संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आहेत. कॉइन या ठिकाणी वापरलं जात आहे. कॉइन वापरलं जाणार आहे. एक बाजू शिवसेना आणि दुसरी बाजू जी आहे ती युवा सेना. मी मान्यवरांच्या ते कॉइन सुपूर्द करतोय आणि त्याला विनंती करतोय विशेष साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. सुभाजी विशेष साहेब जी शाहपूर नगर पंचायत शिवसेनेचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक. नवीन फोटी संघाचे कर्णधार आणि नाणेफेक जिंकलेले आहेत. विशेष साहेब यांनी दोघांना शुभेच्छा देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहत त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. आपणास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. बिंदास नाणेफेक जिंकलेली आहे. चार षटकांचा सामना आहे. काय निर्णय बॅटिंग किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे आणि कामगिरी करण्यासाठी कुठल्या फलंदाजाकडे जास्त अपेक्षा आहेत. आम्ही जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू आणि मणिलाल चिंतामण पाटील हरिदास पाटील आमचे चांगले फलंदाज आहेत. ऑल द बेस्ट तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. विनर संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आहेत. नाणेफेक हरलेले आहेत आणि सुरुवातीला तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचंय. किती धावांपर्यंत समोरच्या संघाला थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि कामगिरी करण्यासाठी कुठल्या गोलंदाजाकडनं खूप खूप अपेक्षा असणार आहेत. 40 आतमध्ये आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. नवीन आहे हर्षद आहे करण आणि हिमांशू कडून आम्ही चांगली अपेक्षा करतो. म्हणजे समोर तुमचा जो संघ आहे तो नवीन 40 संघ आहे आणि तुमचं जे लक्ष असणार आहे 40 आतमध्ये थांबवण्याचं तर एकंदरीत संघर्ष पूर्ण रंगतदार सभा प्रेक्षकांना बघायला मिळेल. सर नक्कीच कारण क्रिकेट हे कोणाचा क्रिकेट आजपर्यंत झालेलं नाही त्याच्यामुळे आम्ही कोणाला कमी लेखत नाही. बघू बाकी ग्राउंडवर बघू. अगदी बरोबर अतिशय चांगला ओपिनियन दिलेलं आहे कारण क्रिकेट तसंही अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. तर तुमच्यासाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो यानंतर जो सामना होणार आहे त्या सामन्याची नाणेफेक नवीन फोटी संघ कर्णधाराने जिंकून फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि विनर स्पोर्ट्स संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. मी आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन जातोय. त्यातील आमचे सहकारी समालोचक ठाणे जिल्ह्याचा फलंदाबाज सिद्दीक भाभे त्याचबरोबर सुभाष धीमाल आणि मोहन भोई. 25 मार्च अशोक डिंडा का जन्मदिन है. 1984 में जन्म हुआ था. आज 1992 में 22 रन से पाकिस्तान ने वर्ल्ड कप को जीता था इंग्लैंड के सामने.